कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत, सर्व वर्तमान घडामोडी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी आणि राजकारण, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या परिसरातील बातम्या कॉमन न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. वाचत रहा तुमचे वर्तमानपत्र, पाहत रहा तुमचे टीव्ही चॅनल. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. रेडा गावामध्ये सर्व राजकीय पक्षांचं राजकारण बाजूला ठेवून झाडाचे महत्व, पाण्याची गरज यांचा विचार करून दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून वृक्षारोपणाचा रेडा गावामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मिळून झाडाचे महत्व काय आहे, झाड जगलं तर माणूस जगेल असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला. याविषयी आमचे प्रतिनिधी मंगेश पवार यांनी घेतलेला हा आढावा. दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून रेड्यागावमध्ये वृक्षारोपाचा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात. कॉमन न्यूज चॅनलच्या तर्फे सर्व गावकरी मंडळींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अतिशय चांगला कार्यक्रम राबवलेला असून पाडव्याचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधून वृक्षारोपाचा कार्यक्रम गावकरी मंडळींनी चालू केलेला आहे. त्याचनंतर अतिशय सुंदर झाड लावलेलं आहे. ह्या झाडाचं महत्व म्हणजे झाड जगलं तर माणूस जगल, माणूस जगला तर शेतकरी, शेतकरी जगला तर पाऊस. ह्या सर्व गोष्टीचा समावेश करून गावकरी मंडळाने झाड लावलेलं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम चालू केलेला आहे गावात. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. झाड लावण्याबद्दल मी प्रथम काय म्हणणं आहे तुम्ही? सध्या आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून लोकांनी झाड लावा, झाडे लावा आणि पृथ्वी वाचवा याच्या माध्यमातून लोकांनी झाड आणि पाण्याला खूप जीवनामध्ये सर्वात महत्व देण्याचा दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कुठलंही राजकारण आणता सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावकरी मंडळ मिळून हा उपक्रम राबवलेला, त्याबद्दल ऍडव्होकेट योगेश देवकर आपणास काय म्हणायचं? आज या ठिकाणी रेडा गावामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जे साडेतीन मुहूर्त मानले जातात त्यापैकी एक असणाऱ्या या पाडव्याच्या मुहूर्तावर समस्त रेडा ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली. यामध्ये कुठेही कोणती पार्टी, पक्ष किंवा संघटना याचा विचार न करता सर्व रेडा ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे आभार. आजच आपल्याला झाड लावा असं काय वाटलं? आजचा हा दिवस पाडव्याचा, दिवाळी पाडव्याचा असल्यामुळे एक मुहूर्त चांगला आणि वृक्ष लागवड म्हणजे झाडे तोड. वृक्ष तोड झाल्यामुळे पावसाचं प्रमाण फार कमी झाले आणि कुठेतरी पावसाने पुन्हा सुरुवात करावी, पुन्हा पहिल्यासारखा पाऊस निर्माण व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी एकी करून आपण वृक्ष लागवड करू आणि आजचा दिवस तुम्ही म्हणताप्रमाणे एक लागवड करत असताना पाडव्या दिवस चांगला म्हणून आजच लावायचा. आताच युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, त्यानंतर राजग्रुपच्या सर्व अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनीही सामील झाले आहेत या कार्यक्रमात. तर अध्यक्ष धीरज देवकर, आपलं काय विचार आहे नेमकं ह्या कार्यक्रमाबद्दल, काय म्हणणं आहे कार्यक्रम? आज जे आपण झाड लावलेलं आहे सर्वांनी मिळून हे येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ह्या संकल्पनेतून आपण हे झाड येणाऱ्या दुष्काळामध्ये कसं जगेल सगळ्यांचे प्रयत्न हेच राहतील व आपण पुढे एवढंच म्हणतो. त्यामध्ये उपाध्यक्षा महाराष्ट्र क्रांती सैन्याचे मी अध्यक्ष सामील झालेले उपाध्यक्ष, तुमचं काय म्हणणं आहे कार्य? आज आपण या दिवाळी पाडव्यानिमित्त एकत्र होऊन आपण झाड लावण्याची जी प्रक्रिया केली तर प्रत्येकाने एक झाड, प्रत्येकाने एका माणसाने एक झाड लावणं ही काळाची गरज आहे आणि झाड जगेल तर पाऊस पडेल, पाऊस पडला तर आपण जगू, प्रत्येकाने झाड लावलेच पाहिजे असं मी बोलतो. युवकाच्या आशेचा म्हणून आपलं गाव आपल्याकडे पाहताय, युवकाचा आशेखान म्हणून आपल्याकडे पाहताय, आपल्याला काय म्हणणं आहे कार्य? चांगलं आहे, गावकऱ्यांनी मिळून राजकारण आणता सगळ्या ही गोष्टी केल्या पाहिजे. दिवाळीचा पाडव्याचा साडेतीन पैकी एक मुहूर्त साधून रेड्यागावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय सुंदर राबवलेला आहे. मी आणि माझ्या कॉमन न्यूज चॅनलतर्फे सर्व गावकरी मंडळांना हार्दिक शुभेच्छा देतो.
यावेळी प्राध्यापक रामचंद्र देवकर, प्राध्यापक आत्माराम देवकर, प्राध्यापक प्रशांत पवार, गणेश पवार, वस्ताद पंढरीनाथ गायकवाड, रोहिदास भोसले, ज्येष्ठ नागरिक उद्धव देवकर, काकासाहेब पवार, शहाजी देवकर, राजे ग्रुपचे अध्यक्ष धीरज देवकर, क्रांती सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष भारत पवार, सतीश विलास देवकर, युवा नेते हनुमंत अंकुश देवकर, मार्गदर्शक सिद्धेश्वर देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश पवार, इंदापूर.